आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिरात चातुर्मास हेतू 3 जैन मुनींचं भव्य मिरवणुकीसह आगमन झालं. शिरोमणी पट्टाचार्य विशुद्ध सागरजी महामुनी महाराज यांचे परमशिष्य मुनिश्री सौम्य सागरजी महाराज, मुनिश्री सारस्वत सागरजी महाराज, मुनिश्री जयंत सागरजी महाराज यांचं शुक्रवार पेठ माणिक चौक येथील श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट इथं चातुर्मास हेतू मिरवणुकीसह आगमन झालं. यावेळी श्रावकांनी विविध ठिकाणी पादप्रक्षालन करून स्वागत केलं. बाहुबली मंदिर महिला मंडळाच्या वतीनं दांडियाचं सादरीकरण करण्यात आलं. या शोभायात्रेत अश्वारोही सहभागी होते. महिला मंगल कलशासह या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. घोषणांनी वातावरण मंगलमय झालं होतं. यावेळी श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि सकल जैन समाजातील सर्वांची उपस्थिती होती. दररोज सकाळी 8:30 आणि दुपारी 3:30 त्रयमुनींचं मंगल प्रवचन आयोजित करण्यात आलं आहे. रत्नत्रय चातुर्मासानिमित्त विविध धार्मिक विधानांचं आयोजन महावीर भवन इथं सुरू आहे. सौम्य सागरजी महाराज यांच्या 28व्या बोधी दुर्लभ वर्षवर्धन भावना दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात पादप्रक्षालन, शास्त्रभेट, गुरुपूजन पार पडलं. गुरुपूजनामध्ये विविध महिला मंडळ, युवक मंडळ आणि जैन संघटनांचा सहभाग होता. स्थापना श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, जल भारतीय जैन संघटना, चंदन श्री दिगंबर जैन सैतवाळ सेवा मंडळ, अक्षत जैन चेतना मंडळ, पुष्प दिगंबर जैन जागरण युवा संघ, चरू अर्थात नैवेद्य जैन सीनियर सिटीझन ऑर्गनायझेशन, दीप बाहुबली मंदिर जैन महिला सांस्कृतिक मंडळ, धूप माणिकस्वामी मंदिर जैन महिला मंडळ, फळ जैन महिला विकास मंडळ, पूर्णाघ्य जिनवाणी जैन महिला मंडळ कुमठे, जयमाला ज्ञानदीप कासार जैन महिला मंडळ अशा पद्धतीनं अष्टद्रव्य चढवण्यात आलं. 28 दीपकांनी आरती करण्यात आली. 21 जुलै रोजी चातुर्मास कलश स्थापना कार्यक्रम दुपारी 1:00 आयोजित करण्यात आला आहे. मी सुनील गांधी, अध्यक्ष आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट. या ठिकाणी आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व सकल जैन समाजातर्फे रत्नांतरे वर्षायुग 2024 करता परमपूज्य पट्टाचार्य आचार्य विशुद्ध सागरजी महामुनीराज यांचे आज्ञानवर्ती शिष्य परमपूज्य 108 सौम्य सागरजी महाराज, त्याचप्रमाणे सारस्वत सागर महाराज आणि जैन सागर महाराज यांचा या आमच्या सोलापूर धर्मनगरीमध्ये पावन वर्षायोग होत आहे. आम्ही सगळेजण या ठिकाणी धन्य आहोत. महाराजांचाही आशीर्वाद आहे आम्हाला. या ठिकाणी महाराजांचं आगमन 14 तारखेला सोलापुरात आजपर्यंत इतिहासात नाही घडलं एवढं दिव्य आणि भव्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात स्वागत झालं.